आता आपण पाचवा आणि सहावा परिच्छेद बघणार. या परिच्छेदात काय आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वला ही रणांगणात आली. तिला पाहताच श्री सर्व सैनिक अतिशय भयभीत झाले आणि आश्चर्यचकितही झाले. परंतु विश्वलेने निश्चयच केला होता की दुसऱ्या दिवशी मी रणांगणात जाईल आणि युद्ध करेल. आणि तिने जणू काही केळीचे झाड कापावी त्याप्रमाणे शत्रूंचा संहार करण्याला सुरुवात केली. जवळपास तिने हजारहून अधिक सैनिकांना युद्धामध्ये ठार केले. खेर राजाला तिच्या पराक्रमामुळे या युद्धात विजय मिळाला आणि त्यामुळे खेर राजाला अत्यंत आनंदही झाला. या युद्धामधल्या पराक्रमामुळे आणि आश्विनी कुमारांच्या आशीर्वादामुळे या युद्धामध्ये तिला दुसरा जन्मच जणू काही मिळाला. तिला जणू दुसरा पायही त्याच्यात मिळाला. आपल्याला या पाठातून असं समजतं की शल्यचिकित्सा ही त्या काळेही होती. अश्विनी कुमारांच्या कृपाप्रसादामुळे तिला लोखंडाचा पाय मिळाला आणि तिची स्त्रीचे शौर्य देखील या पाठामुळे आपल्याला दिसून येते. आता या पाठातले काही कठीण शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. दर्शन मात्रेण केवळ दर्शनानेच कदली वृक्षाने इव म्हणजे केळीच्या झाडाप्रमाणे निलया सहजतेने संवृत्ता मार्गे अनुग्रहेण म्हणजे कृपया प्रशंसिता प्रशंसा केली गेली स्मरंतु म्हणजे आठवण ठेवा. काही क्रियापद आहे. क्रियापदांमध्ये पहिला निवारे दूर केली मी अधिक भूत दाभागण परस्मी पद लट कर्मणी लट लकार प्रथम पुरुष एक वचन प्राप्यते प्र अधिक आप पाचवागण परस्मै पद कर्मणी लट लकार प्रथम पुरुष एक वचन पहा प्र अधिक आप आहे त्याला य विकरण लागले. कर्मणीचं वैशिष्ट्य आहे की त्याला तो परस्मी पदाचा जरी असला तरी त्याला आत्मणी पदाचेच प्रत्यय लागते. पहा तिथे आत्मणी पदाचे प्रत्यय आहे ते परंतु धातू कसला आहे तो परस्मी पदाचा आहे. हे लक्षात घ्यायचं की जेव्हा धातूला य विकरण आणि आत्मणी पदाचेच जेव्हा प्रत्यय लागतात तेव्हा तो कर्मणी असतो. म्हणून कर्मणी लटलकार प्रथम पुरुष एक वचन. आसन मी तुम्हाला सांगितलं की इयत्ता आठवीला तुम्हाला असं धातू झालेला आहे त्याच्यातलं असं दोन दुसरा गण परस्मी पद लंगलकार प्रथम पुरुष बहुवचन स्मरंतु आठवण ठेवा पा अंतु प्रत्यय तू तू ता अंतु पा अंतु प्रत्यय आहे पहिला गण परस्मै पद लोट लकार प्रथम पुरुष बहुवचन उपदिशती उप अधिक दिश सहावा गण परस्मै पद लट लकार प्रथम पुरुष एक वचन. त्याच्यात अव्य आलेले चिंतयित्वा चिंत दहावा गण उभय पद त्वांतावय धातूला त्वा प्रत्यय लागलाय म्हणून तो त्वांतावय. त्याचप्रमाणे संधी आहे संधी विग्रह तथापि तथाधिक अपि